बाउंड्री असेल, दहशतवाद असेल, विस्थापन असेल, देशाची फाळणी असेल, छळवाद असेल, जाती व्यवस्थेचं मधलं एक छळ असेल, भोपाळ वाई दुर्घटना असेल, किंवा 1950 आणि 1990 नंतर मोठ्या प्रमाणात जे विस्थापन आपल्याला झालेलं दिसतं आपल्या देशातलं, अशा विविध प्रकारे माणसांचं विस्थापन आणि उद्ध्वस्तीकरण आपल्या एकूण अर्थव्यवस्थेनी आणि आपल्या राजकीय विचारांनी आपल्याला केलेलं दिसतं. त्यामुळे या मानवनिर्मित आपत्तीचं जेव्हा आपण विश्लेषण करतो तेव्हा त्याचा सामाजिक संदर्भ हा समजून घेणं खूप महत्वाचं असतं. ज्या ज्या आपत्त्या आल्या, विशेषतः अलीकडची करोना आपत्ती आपण सगळ्यांनी अनुभवली, पण ही आपत्ती येत असताना या आपत्तीवर लिहिलं गेलेलं साहित्य, कथा, कादंबऱ्या किंवा जे काही काव्य रचलं गेलं त्याचं सुद्धा मूल्यमापन आपल्याला करता येणं आवश्यक आहे. 1993 किल्लारी या गावी जो भूकंप झाला, त्या भूकंपामध्ये जवळजवळ 16,000 वर व्यक्ती मृत्युमुखी पडल्या, जवळजवळ 56,000 घर ही एका अर्थाने उद्ध्वस्त झाली, जखमी झाली. एवढी मोठी आपत्ती आल्यानंतर या आपत्तीवरती अनेक कथा, कादंबऱ्या आणि कविता आपल्याला येताना दिसतात. या सर्व कथा आणि कादंबऱ्याचा विचार हा अतिशय आपण करणं महत्वाचा आहे. विशेषतः या कथा आणि कादंबऱ्या आणि कविता यामधनं जे दुःख मांडलं गेलेलं आहे, ही समस्या मांडली गेलेली आहे, ती तर आपण समजून घेतलीच पाहिजे. आणि जे काही व्यवस्थापन त्या दुष्काळाचं असेल, भूकंपाचं असेल, ते सुद्धा काय प्रकारे झालं हे सुद्धा कविता आणि कादंबरी कथेत आपल्याला मांडताना अनेक लेखक आणि कवी दिसतात. अगदी थोडक्यामध्ये मला असं वाटतं की ज्या माणसांनी मानवनिर्मित ज्या आपत्ती आलेल्या आहेत, या आपत्तीचा सामाजिक संदर्भ हा आपल्याला समजून घ्यावा लागेल. ज्या आपत्ती माणसांनी निर्माण केलेल्या आहेत, त्या आपत्ती विशेषतः एका अर्थाने माणसाच्या जो व्यापक विकासाचा प्रकल्प राबवला गेला, त्या विकासाच्या प्रकल्पामधनं निसर्गाची आणि माणसांची एका अर्थाने उद्ध्वस्तीकरण आपल्याला होताना दिसतंय आणि त्याचे परिणाम एक वेगवेगळ्या आपत्तींमध्ये आपल्याला दिसून येतात. त्यामुळं जरी ती नैसर्गिक आपत्ती असेल, जरी ती आपल्याला वाटतं की भूकंप आला, परंतु भूकंपाचं नियोजन, भूकंपाची अगोदर कल्पना येणं, त्या दृष्टीने सुरक्षितता आपल्याला प्रदान करणं हे आपल्या राज्यव्यवस्थेचं काम होतं. परंतु आपल्याला असं दिसतं की जरी ती नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती आपण असं बायनरी बघत असू, तरी सुद्धा ती बघण्यात चूक आहे. आपल्याला खरे समजून घेतलं पाहिजे की माणसांच्या मानवनिर्मित आणि नैसर्गिक आपत्ती याच्या मुळाशी नेमकी कोणती तत्व आहे, याच्या मुळाशी कोणतं नेमकं सत्ताकारण राजकारण आहे हे जर आपण समजून घेतलं तर आपल्याला खऱ्या अर्थानं येणाऱ्या आपत्त्यांना किंवा आपत्तींना आपल्याला सखोलपणे आणि चांगल्या पद्धतीने तोंड देता येईल. मला असं वाटतं की या दृष्टीने या नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती आणि मराठी साहित्य याचा विचार व्हावा. वेळ कमी असल्यामुळे मी पूर्ण संदर्भ देत नाही, फक्त जाता जाता एवढं सांगेल की कार्यक्रम आपली संपूर्ण पत्रिका जर बघितली तर अशा प्रकारचा विषय हा विद्रोही साहित्य संमेलनामध्येच ठेवला जातो. हे विद्रोही साहित्य संमेलनाचं वेगळेपण आहे आणि त्याबद्दल मी आयोजक आणि संयोजकाचं अभिनंदन करतो. धन्यवाद. यानंतर या प्रश्नावर वक्ते प्राध्यापक डॉक्टर अशोक नारनवरे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं विवेचन केलं. विद्रोही मराठी साहित्य संमेलनामध्ये तो 16वे सत्र आहे आणि ह्या सत्रामध्ये परिसंवाद आयोजित केलेला आहे. नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती आणि मराठी साहित्य या परिसंवादाच्या या विचारपीठावर असणारे सर्व मान्यवर आणि सहकारी बंधू आणि भगिनी, मला आता हे प्रेरणा आला की 5 ते 10 मिनिटामध्ये या विषयाची मांडणी करायची आहे आणि
ही मांडणी करायचे प्रयत्न झाले. विषय जो दिलेला आहे की नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती आणि मराठी साहित्य. आपण जर बघितलं या ठिकाणी तर आपत्तीच्या रात्रीमध्ये नैसर्गिक जी आपत्ती आहे ती येणं स्वाभाविक आहे, ती प्रकृती आहे प्रकारची. त्या आपत्तीबद्दलचं साहित्य जे आहे ते साहित्य मराठीमध्ये आलेलं आहे नाही असं नाही, परंतु नैसर्गिक आपत्तीमध्ये जे साहित्य आलेलं आहे त्या साहित्यामध्ये जर एकूण मराठी साहित्य जर बघितलं आपण त्या एकूण मराठी साहित्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये जो दुष्काळ आहे या दुष्काळावरचं जे दुष्काळ या विषयावरचं प्रचंड साहित्य आलेलं आहे. आता दुष्काळ जो आहे मराठी साहित्यामधला तो जर आपण बघितला तर पहिल्यांदा आपण या विषयाच्या अगदी खोलामध्ये गेलं तर आपल्याला मराठीचा पहिला ग्रंथ आहे गाथा सप्तशती. या ग्रंथामध्ये नैसर्गिक जी आपत्ती आहे त्या नैसर्गिक आपत्तीच्या बाबतीमध्ये जो दुष्काळ आलेला आहे त्या दुष्काळाचं वर्णन गाथा सप्तशतीमध्ये पहिल्यांदा आलं. म्हणजे मराठीचा जो पहिला अभिजात ग्रंथ मानला जातो त्यामध्ये नैसर्गिक आपत्तीचं चित्र आलेलं आहे आणि हे चित्रण ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ या दोन्ही पद्धतीने आलेला आहे. ओला दुष्काळ जो आहे या ओल्या दुष्काळामध्ये तो जो शेतकरी आहे हा शेतकरी जेव्हा तो कापणी करायला जातो की कापणी करताना त्याचे पाय ठिकाणी माखलेले आहेत त्याला कापणी करता येत नाही असे संदर्भ गाथा सप्तशतीमध्ये आलेला आहे. त्यानंतर आपल्याला संत तुकारामांच्या साहित्यामध्ये दुष्काळाचे संदर्भ आहेत आणि सातत्याने बघता गेलं की दुष्काळामध्ये संत तुकाराम जे आहेत त्या तुकारामांची पत्नी मरण पावली, त्याचे दोन मुलं मरण पावले आणि दुष्काळामध्ये प्रचंड वेदना झाल्या, यातना झाल्या, म्हणून तुकारामांनी व मित्राची भक्ती केली. हे धातांचे फट आले की दुष्काळाला तुकारामांनी सामना केला, दुष्काळ परत परतावून लागला, दुष्काळामध्ये मात कशी करायची ह्यात ते आपत्ती ओळखतच असतं हे तुकारामांनी आपल्याला ह्याची नोंद मात्र रक्तपी साहित्य घेत नाही. तुकाराम हा भोळा कसा होता, साधू कसा होता, दुष्काळामध्ये तो कसा जाऊन भांडारच्या डोंगराने तो नदी होऊ लागला अशा प्रकारची मांडणी प्रस्थापित मराठी साहित्यात झालेली आहे. त्यामध्ये दसरा बकऱ्यांचं पुस्तक आहे ते धातांचं फट आहे सगळं इतिहास. म्हणून तुकाराम हा जो आहे हा तुकाराम असा संत आहे की नैसर्गिक आपत्ती आली होती असं अजून सुद्धा या नैसर्गिक आपत्तीचं व्यवस्थापन कसं करायचं याची शिकवण तुकारामांनी त्यांच्या आपण दिलेली आहे. आणि दुष्काळ जरी आला तरी त्याला जर आपत्ता सामोरे गेलं पाहिजे अशा प्रकारचं अशा प्रकारची मांडणी तुकारामांनी केलेली आहे ती आपल्याला सांगता येऊ शकते. मी अगदी कोणामध्ये जात नाही, मला पटकन पुढे जायचं आहे. आपल्याला हे जे मराठी साहित्य आहे या मराठी साहित्याबद्दलचं दुष्काळाची नियम झाली आहे ती पहिल्या प्रथम आधुनिक साहित्यामध्ये कुणी केली असेल तर ती केली पहिल्यांदा महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुल्यांचं साहित्य ही जी मानवनिर्मित आपत्ती आहे आणि नैसर्गिक आपत्ती आहे या विषयाच्या अनुषंगाने मराठी साहित्यामध्ये जी मांडणी केली पहिल्यांदा अत्यंत सर्वप्रथम मांडणी ती महात्मा ज्योतिबा फुल्यांनी केलेली आहे ती बघणं फार आवश्यक आहे. या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये पहिल्यांदा शेतीचा प्रश्न उदाहरण कुणी केला असेल तर तो महात्मा ज्योतिबा फुले यांनी केला. त्या काळातील जे तथाकथित समाजसुधारक होते त्यामध्ये ज्ञानराव गांधी असतील, लोकहितवादी असतील, आगरकर असतील, या सर्व लोकांचे प्रश्न जे आहेत ते फक्त त्यांच्या ब्राह्मण सुधारणेच्या पलीकडे गेले नाहीत, पण ज्योतिबा फुले जे आहेत त्यांनी पहिला प्रथम या भारतामध्ये जी मानवनिर्मित आपत्ती आहे आणि नैसर्गिक निर्मित आपत्ती आहे याच्याबद्दल दुष्काळ जो आहे त्या दुष्काळाचा पहिल्यांदा जी मांडणी केली ती ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे. आपल्याला एक दिसते या ठिकाणी की पहिल्यांदा ज्योतिबा फुले यांनी जो जे पुस्तक लिहिलं ते पुस्तक इशारा नावाचं पुस्तक आहे. या इशारा नावाच्या पुस्तकामध्ये ज्योतिबा फुले यांनी तत्कालीन काळाचा दुष्काळ आहे याच्यावरची मांडणी अत्यंत जोरकसपणे केलेली आहे. त्यानंतर ज्योतिबा फुल्यांचा दुसरा जो किंवा इशारा या ग्रंथामध्ये म्हटलेला आहे की ब्राह्मण आणि मालवाडी सावकार
या लोकांची जी काही एक युनिटी आहे ती शेतकऱ्यांचं शोषण करते असा इशारा या पुस्तकामध्ये 1855 हे पुस्तक आहे आणि अवर्षणग्रस्त शेतकरी वर्गाची पीडा या पुस्तकामध्ये ज्योतिबा फुले यांनी मांडलेली आहे. ज्योतिबा फुल्यांचा दुसरा महत्त्वाचा ग्रंथ आहे तो शेतकऱ्याचा असून तो अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्योतिबा फुले यांनी या ग्रंथामध्ये जे नैसर्गिक आपत्ती आहे त्या नैसर्गिक आपत्तीमधून जो दुष्काळ आलेला आहे या दुष्काळानंतर जी मानव निर्मित आपत्ती निर्माण झालेली आहे त्याचं अत्यंत सुंदर चित्रण शेतकऱ्याच्या असून या ग्रंथामध्ये ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे. फुले असं म्हणतात की नैसर्गिक आपत्तीचे जो दुष्काळ आलेला आहे या दुष्काळानंतर या देशामध्ये जी धार्मिक स्वच्छतेची व्यवस्था आहे दुष्काळग्रस्त जो शेतकरी आहे हा दुष्काळग्रस्त शेतकरी या दुष्काळामध्ये पूर्ण घालून गेलेला आहे अशा काळामध्ये या शेतकऱ्याचं शोषण करण्यासाठी या देशामध्ये धार्मिक व्यवस्था कशी काम करते याची अत्यंत त्यांनी मांडणी ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे. ते म्हणतात की शोषण हे आहे हे शोषण एक पहिल्यांदा दुष्काळानं झालेलं आहे दुसरं शोषण हे धार्मिक शोषण आहे हे धार्मिक शोषण ब्राह्मण करतात आणि तिसरं शोषण आहे ते आर्थिक शोषण करतात आणि हे आर्थिक शोषण भट आणि मालवणी करतात आणि चौथं शोषण आहे हे सरकार ब्रिटिश सरकार जे आहे त्या ब्रिटिश सरकारसोबत असलेले जे ब्राह्मण अधिकारी आहे ते ब्रिटिश अधिकारी आणि ब्राह्मण अधिकारी मिळून शेतकऱ्यांचं शोषण करतात अशा प्रकारची मागणी फुले यांनी केली आणि मानवी आपत्ती जी आहे ती मानवी आपत्ती या देशाची शोषणग्रस्त जी व्यवस्था आहे जी ब्राह्मणी व्यवस्था आहे ती ब्राह्मणी व्यवस्था ती कशी जबाबदार आहे याचं सुंदर चित्र या ग्रंथामध्ये ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे. याबद्दल एक सांगणं आवश्यक आहे की आपल्याकडे त्या काळामध्ये बाळ गंगाधर टिळक जे आहे त्यांना तेरा तांबड्याचे पुढारे म्हणतात त्या टिळकांची एक भूमिका मी सांगतो. मला माहीत आहे माझा वेळ संपत आलेला आहे पण ती एक भूमिका सांगतो की जेव्हा 1979 मध्ये दुष्काळ पडलेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये ब्रिटिश सरकारने नवीन शाळा पद्धती लावली आणि एकीकडे शेतकऱ्यांचा दुष्काळ आहे अशा दुष्काळामध्ये ब्रिटिश सरकारने मात्र शाळा पद्धती उभी केलेली आहे आणि अशा पद्धतीमध्ये त्यांनी असा कायदा केला की हे जे अरिष्ट आहे शेतकऱ्यांच्या दुष्काळाचं अरिष्ट अशा काळामध्ये शेती जी आहे या शेतीचं हस्तांतरण करण्याचा कायदा ब्रिटिश सरकारने केला होता. शेतकऱ्यांच्या एकीकडे दुष्काळ आहे आणि दुसरीकडे दुष्काळग्रस्त असलेला शेतकरी जो आहे त्या शेतकऱ्यांचं हस्तांतरण करायचं कोणाकडे तर सावकाराकडे करायचं अशा प्रकारचा 1879 मधला ब्रिटिश गव्हर्नमेंटचा कायदा होता. या कायद्याच्या विरोधामध्ये जेव्हा आंदोलन झालं तेव्हा हा कायदा डेक्कन एग्रिकल्चर ऍक्ट 1879 नुसार हा कायदा मागे घेतला आणि शेतकऱ्यांच्या जमिनीच्या सावकारांच्या सावकाराच्या घसाव्या झाल्या होत्या त्या धाव दिल्या नाही ब्रिटिश सरकारने म्हणून त्या काळचे तथाकथित नेते बाळ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी विरोध केला की शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या आहेत त्या सावकाराकडे गेल्या पाहिजे त्या जमिनी परत दुष्काळग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना जाऊ नये म्हणून त्यांनी करावर विरोध केला आणि केसरीमध्ये त्यांनी 5 ते 6 लाख लेख लिहिले. यावरून दिसतं की लोकांच्या टिळकांची मानसिकता हे शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये होती. या दृष्टीने बघितलं तर मानवी आपत्ती जी आहे त्या मानवी आपत्तीचा जी मीमांसा आहे ती पहिल्यांदा ज्योतिबा फुले यांनी आपल्या ग्रंथामध्ये केलेली आहे. मी अधिक चालत काही फक्त 1-2 मिनिटांमध्ये मी शिवण करतो. आपल्याकडे मराठी साहित्यामध्ये जे शेतीचा प्रश्न ग्रंथ आलेला आहे तो मग हरिभाऊ आपले यांचा काळ तो कार्ट मार्ग कठीण झाला यापासून जर आपण बघितलं तर 2022 पर्यंत जर आपण हा आढावा घेतला यामध्ये जे प्रस्तावित दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळणारे जे काही साहित्यिक आहेत त्यामध्ये फार मोठी नावं आहेत. ही सर्व नावं जर घेतली आपण त्यामध्ये साहित्य प्राप्त लेखक आहे फोटो आहे आता मला वेळेच्या अभ्यास करून नावं घेता येत नाही. ही सगळी नावं जर बघितली किंवा नादव महाल असेल सदानंद देशमुख असतील नागेंद्र निवास असतील हे सगळे साहित्य अजून प्राप्त लेखक आहेत ग्रामीण साहित्यिक आहेत कारण बोराळेकरमध्ये असतील ही जी मंडळी आहे ही सातत्यानं शेती प्रश्न आणि दुष्काळावर साधन लेखन करत आहे.
पण हे लेखन जे आलेलं आहे हे फक्त लेखकांचं वर्णन आणि तपशील मांडणार लेखन आहे. त्यांच्या मुळातला जो वैचारिक संघर्ष आहे क्षेत्रांचा दोन महात्मा ज्योतिराव आणि क्षेत्राचा अजून एक सांगितला. हा वैचारिक संघर्ष जो आहे हा वैचारिक संघर्ष म्हणजे या देशातील धार्मिक स्वतःवर आधारलेली ब्राह्मणशाहीच्या विरोधात लढा होता मुलांचा आणि या देशातील जी भांडवलशाही व्यवस्था आहे त्याच्या विरुद्ध मुलांनी लढा लढला होता. याच्या विरोधामध्ये भांडवलशाहीच्या विरोधामध्ये आणि ब्राह्मणशाहीच्या विरोधामध्ये जे ज्योतिबा फुले रडले आणि एक भूमिका मांडली क्षेत्राच्या आसुने ग्रंथामध्ये ही भूमिका देऊन हे प्रस्थापित जे ग्रामीण साहित्यिक आहे ही भूमिका ती जगत आहे आणि म्हणून क्षेत्रांचे प्रश्न जे आहेत हे सोडायचे असतील तर मानव आपत्ती जी आलेली आहे मानव आपत्तीमध्ये अनेक कंगोरी आहेत. की जातीचा प्रश्न आहे बघा त्या ठिकाणी की ग्रामीण साहित्यिक हे जातीचे प्रश्न हात लावत नाही. ज्योतिबा फुले तो हात लावला होता. जाती अंधाचा प्रश्न आहे आणखी महत्वाचा. या सर्व बाबीची मांडणी ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे आणि म्हणून निसर्गनिर्मित आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्तीवर बोलताना आपल्याला जे शेतीचे आणि दुसऱ्याचे प्रश्न आलेले आहेत याबद्दल महात्मा ज्योतिबा फुले यांचं तत्वज्ञान आपल्याला समोर घेऊन गेल्याशिवाय मानवनिर्मित आपत्तीचा प्रश्न सुटू शकत नाही असं मला वाटतं. मी मला वेळ फार कमी दिला याबद्दल मी थांबतो. धन्यवाद. लोकांना विनंती आहे चार ते पाच मिनिटामध्ये आपलं या ठिकाणी विवेचन करावं. यानंतर डॉक्टर श्रुती तांबे विभाग प्रमुख सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं विवेचन.